नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि आत्ताची अर्थातच आजची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेकडून आता महाविकास आघाडीची करणार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज शिवाजी पार्कवर होणार आहे आणि यानिमित्तानं महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली आहे. शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या या समारंभाला राष्ट्रीय नेत्यांनी उपस्थित राहावं असे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेनं स्वतःहून निमंत्रण दिलं आहे. शिवाजी पार्क इथं होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी अर्थातच मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तही ठेवला आहे. आणि आपण आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी शिवाजी पार्कवर सध्या आहेत. विवेक, शपथविधी सोहळा अर्थातच संध्याकाळी आहे पण आत्तापासूनच तिथे नक्कीच वातावरण तर तयार झालं असेल. कसं हे पूर्णपणे तिथलं शिवाजी पार्कवर सजवण्यात आलं आहे आणि काय थीम असणार आहे त्याबद्दल काय अधिक माहिती देशील? शिवाजी पार्कमध्येच खरं तर शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनेचा दुसरा मुख्यमंत्री आज शिवाजी पार्कमध्ये शपथ घेणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. माझ्यामागे हे व्यासपीठ आहे जिथं शिवराज्याभिषेकाची जो सोहळा होता त्याची प्रतिकृती त्याचा देखावा इथं केला जाणार आहे आणि इथंच शपथविधी हा संध्याकाळी 6:40 पार पडणार आहे. या शपथविधीसाठी राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून शिवसैनिक हे शपथविधीसाठी आलेले आहेत. काही लोक माझ्यासोबत आहेत की जे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आले त्या शपथविधीसाठी आता सकाळपासूनच त्यांनी शिवाजी पार्कात यायला सुरुवात केली आहे. भाऊ, तुम्ही कुठून आलात? पंढरपूर, जिल्हा सोलापूरहून. बरं, कधी निघालात तुम्ही? काल रात्री निघालो. काय उत्साह आहे मग याचा शपथविधीचा? उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार आहेत. ते बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाले, मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते उद्धव ठाकरे, ते पूर्ण झाले त्यावर आम्हाला अभिमान आहे. तुम्ही? मी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागात जिल्हा कार्य अध्यक्ष आहे. मी जळगाव भुसावळून आलेलो आहे आणि इथं आज शपथविधी आहे. पण खूपच छान असं कधी वाटलं तुम्ही राष्ट्रवादीचं काम करताय? म्हणजे महाविकास आघाडीच मला इथं पुन्हा दिसायला लागली आहे. असं कधी वाटलं होतं का कधी शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन होईल आपली? नाही, असं तर निश्चित नव्हतं. परंतु जे काही झालं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या ज्यांनी केलं जे आघाडी तयार केली आणि पुढाकार घेऊन आघाडी केली. दादा, तुम्ही कुठून आला? मी फाट नाही जिल्हा गाजरवाडी शिवसेना अध्यक्ष आहे मी. बरं, काय आज वाटतंय का? म्हण आज 95 पहिले शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले ते मनोहर जोशी, आज स्वतः उद्धव ठाकरे होत आहेत. उत्साह, अति उत्साह. तुम्ही कुठे झालात? मी बाळासाहेब जयदेजम धडे शेवगाव तालुका अहमदनगर जिल्हा तिथून आलेलो. शेवगाव तालुका उपाध्यक्ष आहे आणि मला शिवसेनेचे 18 वर्षापासून अध्यक्ष झालेलो. इंतापासून मी शिवसेना कधीच सोडेल नाही. मी तालुका उपाध्यक्ष आहे. स्मृती दिनापासून शर्ट बाहेर काढेल नाही. मी आळंदीची दिंडी करून आलो. रात्री आते आमच्या सोप्यातून दिंडी पायी पायी रिटर्न वाघुलीला जात असते. तिच्यातून मी इकडे आलेलो. आला तुम्ही कुठल्या गाडीने आलात? बसने आला, ट्रेनने आला? ट्रेनने आलो. कल्याण पासून तिथपर्यंत आळे फाट्यापासून एसटी बसने आलो होतो. काय दादा, तुम्ही कुठून आलात? मी यवतमाळ जिल्हा पाडरकडून आलो. सुभाष राठोड माजी उपसभापती शिवसेनेचा आहोत. बरं, राजी पुन्हा मी उपतालुका प्रमुख आहोत. आज बाळासाहेबांनी ज्यावेळेस ह्याच शिवतीर्थावर मनोहरजी जोशींना स्वतः जनतेमध्ये बसून जी शपथविधी दिली होती त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज उद्धव ठाकरे साहेब जे मुख्यमंत्री होत आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि विदर्भातील जे शेतकरी आहे त्यांना एक विश्वास आहे उद्धवजी ठाकरे साहेब. काय केलं पाहिजे मुख्यमंत्री? पहिली गोष्ट काय केली पाहिजे? संपूर्ण कर्ज म्हणजे माफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे. सातबारा कोरा झाला पाहिजे. तुम्ही कुठल्या गावून आलात? शेतकऱ्यांमध्ये चंद्रकांत गवारे नांदेड जिल्ह्यातून आलेल्या कट्टर शिवसैनिक आहे मी. सर, उद्धव ठाकरे पण मनात धाकधूक होती का इतके दिवस कोण मुख्यमंत्री होणार, कोणाची सत्ता येणार? 101% गॅरंटी होती उद्धव ठाकरे साहेबच मुख्यमंत्री होणार. काही झालं तरी हे उगा खेळ चालू होता सगळ्यांचा. थोडं समोर काय गाव, तुमचं नाव काय? मी बाळासाहेब इरुळे, नाशिक जिल्हा निफाड तालुक्यातून मी आलेलो आहे. मी जसं मॅच्युअर्ड झालो तसा शिवसेनेचाच मतदार आहे, कार्यकर्ता त्या पक्षाचा आहे. तर मी जन्माने शेतकरी आहे, ग्रॅज्युएट शेतकरी आहे. परंतु गेली 3 वर्ष पाठीमागं कोरडा दुष्काळ पडला, यावर्षी ओला दुष्काळ पाहिला. संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राने बघितला, देशाने बघितला,
तर आता शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे आणि ते काम त्यांनी उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे. हो, उद्धव ठाकरे म्हणजे हे सर्वसामान्य जनतेची म्हणजे मनातलं ओळखणारा एक विश्वासू नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. तेच मुख्यमंत्री झाले. त्या गोष्टी तुम्ही कुठून आलात? वैजापूर संभाजीनगर जिल्हा. बर, केव्हा? सकाळी आलो नंदीग्राम. तर आमचं आम्ही साहेब